नमस्कार, ग्रीन गोल्ड अॅग्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी वांगी लागवड केली, तर या वांगी लागवडीला काही अडचणी येतात. तर त्यातली मुख्य अडचण म्हणजे जे कळी सेट न होणे, त्यानंतर जी काही फुलकळी आहे म्हणजे जे फुलात रूपांतर फळात रूपांतर होत आहे, तर या फळांना देखील अळी लागणे किंवा त्याला बोरर लागणे, तर याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर जे लोक चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेला नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिल्यांदा तर अशी लागवड की ज्या लागवडीवर ऑलरेडी एक महिना झाला आहे आणि आता उष्णता वाढली, तसंच या उष्णतेचा परिणाम आपल्या पिकावर होतोय, वांगी पिकावर होतोय. तर अशा वातावरणात जर हीट वाढली आणि पाणी कमी पडलं असेल किंवा पाणी जेमतेम जरी असेल किंवा जास्त झालं किंवा स्ट्रोक बसला, तर अशा वेळेस जी कळी आहे तर ती कळी गळून पडते, म्हणजे कळी गळीचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवतो. त्यासोबतच जर वांगी छोटी असतील तर त्याला अळी लागणे किंवा बोरर लागणे, या अडचणी देखील खूप जास्त असतात. त्यातली मुख्य म्हणजे एकतर कळी गळवणे आणि कळी स्ट्रॉंग नसणे. तर यासाठी नक्की शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तर विशेषतः पहिली गोष्ट म्हणजे अतिरिक्त फवारण्या या पूर्ण बंद करायच्यात, अतिरिक्त खतांचा वापर कमी करायचा आहे, त्या ठिकाणी जैविक आणि सेंद्रिय वापरायचं आहे. आणि तर जर तुमची कळी गळत असेल तर एकतर राजनंदिनी हे स्ट्रॉंग औषध आहे कळीसाठी, कळी स्ट्रॉंग पण बनवतं आणि कळी खूप जास्त पण सुटते. पण याऐवजी मी राजनंदिनीपेक्षाही सजेस्ट करू शकतो की आयुर्पावर. तर या आयुर्पावरमध्ये का ऑर्गॅनिक ॲसिड्स, प्रोटीन्स, त्यानंतर नायट्रोबेन्झिन जे राजनंदिनीमध्ये आहे त्यापेक्षाही जास्त प्रमाणात नायट्रोबेन्झिन आयुर्पावरमध्ये आहे. त्यासोबतच या आयुर्पावरमध्ये असे प्रोटीन्स आणि ॲसिड्स आहेत जे की जसं जसं आपण पाणी वाढवू तसे तशी झाडांना ताकद देत चालतं, म्हणजे झाडांना सशक्त बनवतं आणि इतकं सशक्त बनवतं की ते फुलंच काय, ते फळं पूर्ण फळ पोचेपर्यंत पूर्ण वाढ ही झाड आपल्या फळांना देत राहतं. तर इतकं इफेक्टिव्ह हे आयुर्पावर आहे. तर नक्की शेतकऱ्यांनी या प्रोडक्टचा वापर करायला पाहिजे. मार्केटमध्ये नवीन आहे पण जैविक आहे. आणि विशेष म्हणजे नेहमी सांगत असल्याप्रमाणे जैविक वापरलं तर नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट भेटतो. आणि जवळपास मी 4 ते 5 प्लॉटवर हे वांग्यासाठी दिलेलं आहे, वांगे आणि टोमॅटो. तर वांग्याची साईज, वजन आणि चकाकी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं, जे की आपल्याला आयुर्पावरमुळे पाहायला मिळते. त्यानंतर फळांना आपल्या वांग्याला जर अळी लागते किंवा कीड लागते तर अशा वेळेस शक्यतो क्लोरोपायरीफॉस किंवा असेच एखादं स्ट्रॉंग बुरशीनं कीटकनाशक द्यायचं आहे, जेणेकरून याचा अटॅक लगेच थांबेल आणि कंटिन्युअसली जे कीटकनाशक आहेत तर त्यांचा वापर करणं थांबवायचं आहे. कारण काय होतं की शेतकरी लगेच 2-3 दिवसाला फवारणी करतात, तर कोणतीही फवारणी कमीत कमी 7 दिवसानंतरच करायची, त्या अगोदर कोणतीही फवारणी करायची नाही. आता सर्वसाधारण क्लोरोपायरीफॉस जर दिलं तर 7 दिवस थांबायचं आहे आणि मगच आपली रिॲक्शन द्यायची, लगेच झटपट फवारण्या करायच्या नाहीत, कारण हा तुमचा वेस्ट खर्च असतो जो की वाया जातो आणि तुम्हाला कोणताही रिझल्ट मिळत नाही. तर या दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्या वांगी पिकाला जर आपण कंट्रोलमध्ये ठेवल्या आणि व्यवस्थित केल्या तर आपल्याला ना कळगळीचा प्रॉब्लेम येणार ना किडीचा. तसेच आता जे लोक फ्लोच्या पाण्यावर वांगी लागवड करत आहेत आणि त्यांना टेम्परेचर कंट्रोल करणं खूप मुश्किल आहे, तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो स्प्रिंकलरचा पण वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून जमीन गार होईल आणि जो गारव्यामुळे देखील आपली जी फुलकळी आहे किंवा फळ आहे तर ते गळणार नाही. तर या 3 गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर काहीही आपल्याला अडचण येणार नाही. तर या 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आणखी नवीन काय अडचणी येऊ शकतात आणि त्याचं सोल्युशन कशा प्रकारे करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत भेटूया, धन्यवाद.